वाखरी पालखी तळावर जनावरांच्या बाजारात खिलार गाई दाखल। कार्तिकी वारी निमित्त पंढरपुरात गुरांच्या बाजारात सुरुवात झाली असून येथील वाखरी पालखी तळावर 3 ते 4 हजार जनावरे दाखल झाली आहेत। यामध्ये खिलार जातीच्या गाई मोठ्या संख्येने दाखल झाल्या आहेत। या जनावरांच्या खरेदीसाठी कर्नाटक महाराष्ट्र आदी ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नागरिक गर्दी करत आहेत। जवळजवळ 20-25 वर्ष झाले, म्हणजे आम्ही लहान असताना पण वारीला येतो। आमच्याकडे जर्सी वगैरे काही नाहीत, देशीचं गाई आहेत किंवा ढवळ्या गाई, त्यांची खुंड आम्ही घेऊन वारीला येतो। आता प्रत्येक वर्षी दुष्काळ असल्यानंतर थोडं मंदीत जाते वारी, जनावरांची मंदी असते, परंतु सध्या थोडा पाऊस झाल्यामुळं सर्वसाधारण बरं आहे। आता म्हणजे बाजार बरं आहे। आता तसा विचार केला तर शेतकऱ्याला म्हणजे स्वतःचा खर्च केला वजा करता म्हणलं तर तसं पडझड राहत नाही जनावरात, खोंड असू द्या किंवा बैल असू द्या, परंतु त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या कष्टाला शेवटी किंमत करून चालत नाही। शेतकऱ्याचे शेवटी किती जर कष्ट केलं तर त्याचे मोल कोणीच करू शकत नाही किंवा त्रास पण सहन करू शकत नाही शेतकऱ्यासारखा, परंतु शेवटी व्यवहार किंवा जनावरं शेतकरी जास्त सांभाळू शकत नाही। बैलं किंवा 2-4 असले तरी शेतकऱ्याकडे सगळी बैलं खपू शकत नाही, त्यांना आणावीच लागतात बाजारला। त्यामुळं सध्या जे बाजार आहेत, पाऊस चालू वर्षी बरा झाला आहे, वैरणीचंही आता उशिरानं पाऊस झाला आहे, त्यामुळं आहे बारी वारी पण भरलेली आहे। आणि वारीची जनावरं जास्त आणि वारीत आता खिलार आहेत जनावरं, खिलार खोंड जास्त आहेत, मैसुरी आहेत, काय ढवळ्याची प्रमाण कमी आहे, गिर गाईचं मसर पण असतात। सर्वसाधारण दर आता बरं आहेत, म्हणजे जास्त कमी पण नाहीत आणि जास्त पण नाही। सर्वसाधारण 7-8 महिन्याचं खोंड असलं तरी 7-8 हजारापासून देखणं खोंड असेल चांगलं असेल, पण मोठ्या बैलापर्यंत मस 1-1.5 लाख रुपयेपर्यंत दुसरं खोंड जरी असेल आदत असेल तरी जो सांभाळायला असेल 2-2 वर्षाचे खोंड आहेत त्यांना 1-1.5 लाख रुपयेसुद्धा किंमत मिळू शकते। ज्याच्याकडं जातिवंत जी खोंड जन्माला आलं आहे किंवा जातिवंत वळू दाखवलेला आहे ज्यानं गायला, त्यानं ते लहानपणापासूनच त्या पद्धतीनं त्याला सांभाळायला असतं, त्या पद्धतीनं त्याला किंमत मिळून जाते। परंतु सर्वांना शक्य होत नाही, ज्याला हाऊस असते किंवा ज्याच्याकडे टाईम असतो, जनावर कमी असते, शेती कमी असते, त्यांना ते सहज शक्य होतं किंवा त्या पद्धतीने ते सांभाळतात। परंतु सर्वसाधारण 7 हजारापासून 15-20-22-25 पर्यंत सर्वसाधारण 1.5-2 वर्षाचं खोंड हे सध्या बाजारात आहे किंमत।